मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपक्रम शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी महाराष्ट्रात लाखो रुपयांची लयलूट करून कार्यक्रम करत असताना अधिकारी व प्रशासनाचे मात्र आम्ही आणि आमची दुकानदारी हा उपक्रम सुरू आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांची ससे होलपट सुरू असून भटकंती कार्यालयांच्या दारोदारी असे चित्र सर्वत्र दिसून येते आहे। बदलापूर गाव येथील मंडल अधिकारी अविनाश तेलगोटे हे गेले 15 दिवस कामावर असूनही मिस्टर इंडिया प्रमाणे गायब झाले आहेत। तहसीलदार प्रशांती माने व नायब तहसीलदार यांच्या हातावर सुद्धा ते तुरी देतात। नुकताच 17 जूनला झालेल्या अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयात झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमात ते उपस्थित नव्हते। ग्रामपंचायत सोनचे उपसरपंच जगन्नाथ आघान यांनी आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून मंडल अधिकारी अविनाश तेलगोटे यांचे बदलापूर गाव येथील कार्यालय, मग वांगणी येथील कार्यालय, तसेच अंबरनाथ तहसील कार्यालयात त्यांची सही मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत। गेले 15 दिवस रिक्षा भाडेसाठी 1000 रुपये खर्च करून आदिवासी बांधव आपले घरदार सोडून वणवण भटकत आहे। विशेष म्हणजे ते आपला मोबाईल फोन सुद्धा उचलत नाहीत। यापूर्वी बेलवली तलाठी यांची सुद्धा अशीच तक्रार केली गेली। तहसीलदार प्रशांती माने यांच्या संदर्भात यापूर्वी बिल्डर असोसिएशनने मनमानी कारभाराची तक्रार नोंदवली होती। सध्या शिंदे फडणवीस यांच्यातील पक्षीय वर्चस्ववादी राजकारणातून प्रशासनावरची पकड ढिली झाली असून सर्वच स्तरावर भ्रष्टाचार बोकाळला असून सामान्य माणूस यात भरडला जातोय अशी चर्चा सर्वत्र होत असून सत्ताधारी पक्षाचे बहुतेक पदाधिकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपली दुकानदारी जोरात करत असून शासन स्वतःच्या फायद्यासाठी नेत्यांच्या घरी ही मोहीम राबवित असल्याचे दिसून येते। आमची तक्रार आहे, आमच्या समाजाची मुलं आहेत, ते कॉलेजला शिकत आहेत, त्यांच्याकडे कार सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फी भरावी लागते। त्यासाठी माझ्याकडे दातीचे दाखले काही भरलेले दाखले, त्यांच्यावर मंडळ अधिकाऱ्यांची सही पाहिजे। आपल्याकडे अविनाश तेलगोटे म्हणून मंडळ अधिकारी आहेत, हा फॉर्म आहे, या फॉर्मवर इथे सही लागते, परंतु मला मी 15 ते 20 दिवस फेऱ्या मारून नाही आलं। ते अविनाश तेलगोटे मंडल अधिकारी जे आहेत आमच्या बदलापूर तलाठी सजामध्ये, ते अजूनपर्यंत भेटले नाहीत आणि फोन पण उचलत नाहीत। रोज फोन करतो, त्यांचे पी ए पण फोन करतात, फोन उचलत नाही। किंवा पीएने सांगितलं वांगणीचं, आम्ही वांगणीला गेलो इथून फोनवरून आणि 500 रुपयाची रिक्षा करून जातो वांगणीला, तरी ते वांगणीला भेटत नाही आणि फोन पण उचलत नाही। मी आज देखील आधी बदलापूर ऑफिसला गेलो, तर आज पण भेटले नाही। ते बोलले बदलापूर कापट्यांचं बोललं अंबरनाथला गेले, तर मी तिथून अंबरनाथला गेलो, अंबरनाथला पण भेटले नाही। तिथं नायब तहसीलदार साहेबांना भेटलो, ते बोलले आत्ताच होते परंतु ते इथे नाहीत आता, पण आज पण भेटले नाहीत। मला वाटतंय ते काही भेटणार नाही मला, आणि हे माझी आदिवासी विद्यार्थी आहेत आणि त्यांना काही कामासाठी भेटणार नाही आणि त्यांचं मला वाटतं वर्षच फिकट जाईल या मंडळ अधिकाऱ्यामुळं। माझी तहसीलदार मॅडम, माननीय प्रशांती मॅडम यांना विनंती आहे, हातून विनंती आहे का आम्हाला एक निश्चित असं मंडळ अधिकारी लवकरात लवकर नेमणूक करून द्यावी, अशी आमच्या सर्व आदिवासी बांधवन करून मी एक विनंती करतो। आमच्या तलाठी बदलापूर सध्यामध्ये बरेचसे गाव आदिवासी आहेत, मोठमोठे गाव आहेत, आम्हाला सातत्याने मंडळ अधिकाऱ्याची गरज भासत आहे, परंतु तिथे निश्चित मंडळ अधिकारी नसल्यामुळे आम्हाला खूप त्याचा त्रास होतो आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना पैसे भरून ॲडमिशन घ्यावे लागते। तेच जर हे कास्ट सर्टिफिकेटची पावती जरी असली तरी कॉलेजमध्ये बोलतात आम्ही तुम्हाला फी नाही घेणार, फी घेतली तरी कास्ट सर्टिफिकेट आल्यावर ती आम्हाला रिटर्न भेटते, परंतु हा मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा न झाल्यामुळे त्यांना त्या भूदंड भरावा लागतो। म्हणून मी परत पुन्हा एकदा तहसीलदार मॅडमच्या हातून विनंती करतो का आम्हाला एक निश्चित मंडळ अधिकारी लवकरात लवकर द्यावा। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर। अभ्यासाचा तणाव विसरा, आता शिक्षण होईल आनंददायी, कारण 16 वर्ष शिक्षण क्षेत्राचा अनुभव, मुंबई 3 यशस्वी शाखा असलेली MS ट्युटोरियल प्रायव्हेट लिमिटेडची शाखा आता बदलापूर मध्ये। 8वी 9वी 10वी 11वी 12वी सायन्स इंटिग्रेटेड बॅचेस IIT JEE नीट MHT CET यातच 9वी आणि 11वीचे शिक्षण मिळणार मोफत। 25 वर्षाचा शिक्षकी पेशाचा अनुभव असलेल्या गीता मोर्या यांच्या नेतृत्वाखाली MS ट्युटोरियल मध्ये आजच प्रवेश घ्या।